गोंडपिपरी शहरातील गांधी चौकापासून जवळच असलेल्या आणि बँक ऑफ इंडिया समोर असलेल्या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील महागडे किमतीचे शैक्षणिक साहित्याची चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी रविवारी सुट्टी असल्याची संधी साधून चक्क विज्ञान कक्षाला ताला फोडून महागडं साहित्य लंपास केलं. सोमवारी शाळा उघडताच विज्ञान कक्षाचे कुलूप फोडून असल्याचे निदर्शनास येताच मुख्याध्यापकासह शिक्षक चक्रावले. विज्ञान कक्षात जाऊन पाहणी केली असता संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त दिसून आलं. महागडं साहित्य लंपास झाल्याचं समजून येताच गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. चोरीला गेलेल्या साहित्याची किंमत 50,000 असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहेत.